आजकालच्या जावयांना काय झालं हेच मुळात कळत नाही आहे, कारण 4-8 दिवसांनी अशी बातमी येते की जावयानं सासऱ्याला संपवलं, किंवा त्यानं सासूला ठार मारलं, किंवा त्यानं मेहुण्याचा मर्डर केला, मेहुणीला संपवलं, किंवा सासरवाडीमध्ये जाऊन त्यानं खून खराबा केला, जावयानं अख्खं सासरच संपवलं, त्यांचा परिवारच संपवला. अशा पद्धतीनं आता हे जर घडत असेल तर आजकालचे जावई असं का वागायला लागलेले आहेत, आता याच्यावरती तर नंतर आपण बोलूयाच. पण यवतमाळ या ठिकाणचा कळंब तालुका आहे, त्या ठिकाणी एका जावयानं स्वतःच्या बायकोची, सासऱ्यांची आणि 2 मेहुण्यांची म्हणजेच या 4 जणांची यानं हत्या केलेली आहे. अत्यंत भयंकर अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि ती घटनाच आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणचा कळंब तालुका आहे आणि त्या ठिकाणचं तिरझडा, या ठिकाणचं पारधी बेड्या हा भाग आहे. आता या भागामध्ये पंडित भोसले राहत आहेत. आता काही ठिकाणी काही माध्यमातून भोसले हे आडनाव होतं, काही माध्यमातून घोसले हे आडनाव, काही माध्यमातून घोसाळे हे आडनाव समोर येत आहे. तर वेगवेगळी नावं वेगवेगळ्या माध्यमातून समोर येतात. पण या ठिकाणी पंडितजी हे राहत आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे रखमाबाई, यांची 2 मुलं आहेत सुनील आणि ज्ञानेश्वर, एक मुलगी आहे रेखा, आणि अनेक वर्षापासून यांचं गावामध्ये वास्तव्य आहे. गावातच लहानाची मुलं जी आहेत ती लहानाची मोठी झालेली आहेत, त्यांचं शिक्षण वगैरे त्या ठिकाणीच होतं. आता यांची मुलगी जी आहे रेखा ती लग्नाच्या वयात आली आणि आईवडिलांनी रेखासाठी मुलाचा शोध, चांगलं स्थळ शोधायला सुरुवात केली. आता यांच्या नात्यामधलाच एक मुलगा शोधला होता, यवतमाळ जिल्ह्यातलं कळंब या ठिकाणी तो राहत होता, नाव आहे गोविंद वीरचंद पवार. आता याच्यासोबत रेखाचं लग्न जमलं आणि दोघांचंही लग्न झालेलं आहे आणि रेखा आपल्या सासरी गेलेली आहे. आता रेखाचा गोविंद यांच्याबरोबरचा संसार सुरू झाला, सुखाने संसार सुरू झाला. आता काही काळ यांचं अत्यंत आनंदाने सुखाने चाललेलं होतं. रेखा अधूनमधून आपल्या माहेरी यायची, माहेरची लोकंसुद्धा त्यांना भेटायला तिकडं जायची. आता इकडं पंडित, त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं अशा पद्धतीनं हा 4 जणांचा परिवार राहत होता. 2023 सगळं सुरळीत होतं, पण काही महिन्यापूर्वी गोविंद आणि रेखा यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली, भांडणं व्हायला सुरुवात झाली होती. आता रेखाला म्हणजे गोविंद जो आहे तो चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करायला लागलेला होता आणि यावरूनच यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला होता, भांडणं व्हायला लागलेली होती. आणि पती जो आहे तो पत्नीला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पत्नीनं आपल्या घरच्यांना म्हणजे सासरच्या लोकांना, माहेरच्या लोकांना सांगितलेल्या होत्या. आणि माहेरच्यांनी अनेकदा गोविंदला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि यांच्यामधला वाद वाढत चालला. पत्नीच्या चारित्र्यावरती याचा संशय होता, त्या संशयातून मग हे मारहाण आणि हा वाद वाढता वाढता इतका वाढला की अखेर शेवटी ती पत्नी आपल्या पतीला सोडून आपल्या आईवडिलांच्याकडे, आपल्या माहेरी निघून गेलेली आहे आणि त्यानंतर ती त्यांच्याकडे राहायला लागली होती. आता 1-2 वेळा पती जो आहे तो पत्नीला न्यायला गेलेला होता, पण त्यावेळेस पत्नीनं नकार दिलेला होता आणि तिनं पतीबरोबर ती राहण्याचा म्हणजे आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता, किंवा ती त्याच्या निर्णयावरती ठाम होती. आता यावरूनही या पतीपत्नीमध्ये वादंग भांडण होत होतं. आता हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी वगैरे केलेला होता. आता पण हे काय वाद वगैरे त्यांचा मिटलेला नव्हता आणि याच्यामध्येच 2023 महिन्यामध्ये जावई गोविंदचं सासरच्या लोकांबरोबरती वाद झालेला, भांडणं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर तो पती जो आहे तो आपल्या गावी निघून गेलेला होता. आता दुसरीकडे सासरवाडीचं कुटुंब हे त्या बाजूला राहत होतं. आता नित्यनेहमी त्यांचे जे नित्यकर्म आहेत ती चालू होती. 19 डिसेंबर 2023 वार होता मंगळवार, नेहमीप्रमाणे वडील, 2 मुलं आणि यांच्या शेती वगैरे त्यांचं जे काही काम आहे ते काम दिवसभर त्यांनी केलं, घरी आले, त्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर ते झोपले आणि रात्रीच्या साधारणपणे 11-11:30 सुमारास यांच्या घरातून किंचाळण्याचा आवाज यायला लागला होता आणि त्यामुळे शेजारी पाजारी जागे झाले. त्यानंतर आजूबाजूचे लोक त्यांच्या घरापाशी गेले तर त्यांनी अत्यंत भयंकर असं दृश्य पाहिलं. घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. पंडित, त्यांची मुलगी रेखा आणि त्यांची 2 मुलं सुनील आणि ज्ञानेश्वर आणि त्यांची आई
रखमाबाई या रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेल्या होत्या, कोसळलेल्या होत्या. अत्यंत धारदार शस्त्रानं यांच्यावरती हल्ला केलेला होता आणि अगदी म्हणजे निष्प्राण अशा पद्धतीने ते पडलेले होते. आता हे सगळं बघितल्यानंतर त्या लोकांचाही आरडाओरडा झाला आहे आणि तात्काळ मग त्या ठिकाणच्या पोलिसांना, कळंब पोलिसांना कळवण्यात आले, यवतमाळ ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आले. पोलीससुद्धा तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि यावेळेस त्या ठिकाणी वडील पंडित, मुलगी रेखा आणि दोन मुलं सुनील आणि ज्ञानेश्वर यांचा घटनास्थळीच त्या ठिकाणीच मृत्यू झालेला होता. तर रखमाबाई ज्या आहेत तर त्या अत्यंत गंभीररित्या घायाळ झालेल्या होत्या आणि त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावरती उपचार सुरू झाले. एका बाजूला ते उपचार चालू होते, दुसऱ्या बाजूला पूर्ण घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करायला सुरुवात केली आणि बॉडी ज्या आहेत त्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेल्या आहेत आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे सगळं कार्य चालू होतं. आता या काळामध्ये सासू रखमाबाई ज्या आहेत त्या शुद्धीवरती आल्या होत्या आणि त्यावेळेस मग ही हत्या ज्या आहेत त्या हत्या जावई गोविंद पवार यांनी केल्या अशा पद्धतीची माहिती समोर आली. याच्यामध्ये रखमाबाई यांच्यासुद्धा हत्येचा प्रयत्न झाला होता पण त्या थोडक्यामध्ये बचावलेल्या होत्या. आता पोलिसांनी लागलीच गोविंद पवार याच्या शोधाला सुरुवात केली आणि पुढच्या एक दोन तासामध्येच त्यावेळी दुसरा दिवस उजाडला होता 20 डिसेंबर 2023 रोजी आरोपी किंवा संशयित आरोपी गोविंद विरचंद पवार याला अटक केलं, ताब्यात घेतलं आणि याची चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग ती हत्या का केली, कशी केली हे सगळं समोर आलेलं होतं. गोविंद पवार आणि रेखा पवार यांचा विवाह हा साधारण 1.5-2 वर्षापूर्वी पार पडलेला होता अशी माहिती काही ठिकाणावर माध्यमातून समोर येते. मात्र काही महिन्यापासून पती जो आहे तो पत्नीवरती संशय घेत होता, पत्नीचे विवाह बाह्य संबंध आहेत असं त्याला वाटत होतं आणि यावरून हा वादंग सुरू झालेला होता आणि मग ती मारहाण आणि शिवेगाळ याला ती कंटाळली आणि ती आपल्या माहेरी निघून गेलेली होती आणि याच्यामुळेच या सगळ्या कारणामुळे पत्नी आणि पत्नीच्या माहेरची लोकं यांच्याबरोबरसुद्धा जावयाचा वाद होता आणि अनेकदा म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा भांडणं झालेली होती. मेहुणे आणि सासरे हे आपल्या मुलीचीच बाजू घेत आहेत आणि आपल्यावर अन्याय करतायत किंवा आपल्याला त्रास देत आहेत असं याला वाटत होतं आणि 19 डिसेंबर 2023 रोजी मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास गोविंद पवार रागाच्या भरामध्ये पत्नी रेखाला भेटायला आला होता आणि यावेळेस त्या जावयानं रागामध्येच सासू सासरे आणि मेहुणे यांच्यावरती म्हणजे ह्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मग त्यानं घरामध्येच बाजूला पडलेलं कोयत्यासारखं धारदार शस्त्र किंवा त्याला संबल अशा पद्धतीचं एक शस्त्र आहे ते घेतलं आणि त्यानं आपल्या सासऱ्यावरती वार केले, त्यांची हत्या केली. त्यानंतर दोन मुलं वडिलांना वाचवायला आली तर त्यांच्यावरतीसुद्धा हल्ला केला, त्यांनासुद्धा ठार मारलं आणि पत्नी रेखावरती पण हल्ला केला आणि तिलासुद्धा ठार मारलं आणि नंतर सासूवरती पण हल्ला केला होता. पण तोपर्यंत आरडाओरडा झाला आणि त्यामुळे या ठिकाणी सासू बचावलेले आहेत आणि या गडबडीत जावई जो आहे तो त्या ठिकाणावरून निघून गेला होता. पण या सगळ्या याच्यामुळे म्हणजे या सगळ्या हल्ल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झालेत आणि त्याच्यामुळे ही सासू तिथं वाचलेली होती अशी माहिती समोर येते. आता पत्नीच्या चारित्र्यावरती संशय आणि सासऱ्याबरोबरती वाद याच्यामुळे जावयानं संपूर्ण सासरची मंडळी संपवण्याचा हा कट रचलेला होता, याच्यातून हा हल्ला झाला आहे असं प्रथमदर्शते समोर आलेलं आहे आणि पोलिसांनी जावईचं ताब्यात घेतलेलाच होता. आता या प्रकरणात अशीसुद्धा माहिती समोर येते की यांच्यामध्ये जमिनीचा काहीतरी वाद होता, तर याला या वादाची पण या जमिनीच्या वादाची पण किनार होती का, किंवा दुसरी अशी पण माहिती समोर येते की हा जावई जो होता तो घर जावई होता आणि त्याला अपमानास्पद वागणूक वगैरे मिळत होती याचाही त्याला राग होता. या रागातून ही हत्या झाली पण तिथंही प्रश्नचिन्ह आहेत, कारण आत्तापर्यंत जी माहिती, कारण ही घटना घडली त्याच्यानंतर पुढच्या काही तासातच मी तुम्हाला ती सांगतो आहे आणि त्याच्यामुळे जी माहिती आता माध्यमातून समोर आली होती प्राथमिकदृष्ट्या ती फक्त तुमच्यासमोर मांडलेली आहे. आणि एक माणूस म्हणजे घरामध्ये जर 3 पुरुष आणि 2 महिला आहेत आणि त्यांच्यामध्ये एक बाहेरून माणूस जातो आणि तो माणूस त्यांच्यावरती हल्ला करतो आणि त्याच्यामध्ये 4 जणांची हत्या होते आणि एक व्यक्ती प्रचंड जखमी होते, तर आता ह्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की एक माणूस एवढं सगळं करू शकतो, मग ह्याच्यामध्ये अजून कोणी संबंधित आहे का, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याची उत्तरं आता ज्यावेळेस आता आत्तापर्यंत जे समोर आलं ते मांडलं आहे पण आता अजून तपास चालला आहे, नवीन माहिती वेगळी माहिती आणि बाकीच्या गोष्टी पण समोर येऊ शकतात, त्यावेळेस आपण ते अपडेट पाहूया. आता तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर काय अजून नवीन माहिती वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा, तर कोणतंही नातं हे अधांतरी ठेवू नका.
म्हणजे आता ह्याच प्रकरणावरती आहे असं नाही, तर आपण ऑल ओव्हर बोलतो आहे की जर समजा पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद असेल, भांडणं असतील, संशय असेल किंवा आणखी काय असेल, त्यावेळेस मग त्या पती आणि पत्नीमध्ये त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचं मूळ काय आहे ते बघितलं पाहिजे आणि ते मूळ हे नष्ट केलं पाहिजे आणि यांच्यामधल्या जो काही संशय असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या दूर केल्या पाहिजेत, त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आता अनेक वेळा असं होतं की हा जो वाद आहे तो वाद इतका टोक्याला गेलेला असतो की एकतर म्हणजे समन्वय होण्याची शक्यता नसते. आता जर समजा समन्वय होणार नसेल तर मात्र हे नातं जे आहे ते त्या ठिकाणी स्टॉप केलं पाहिजे किंवा ते नातं समाप्त केलं पाहिजे. पण अनेक वेळा काय होतं की एकतर ते एकत्रही राहत नाहीत, त्याच्यानंतर ते वेगळंसुद्धा होत नाहीत आणि म्हणजे न्यायालयीनदृष्ट्या पण ते वेगळं होत नाहीत आणि न्यायालयीनदृष्ट्या ते एकत्रसुद्धा राहत नाहीत आणि यांचं नातं जे आहे ते आधांतरी राहतं आणि त्याच्यामधून कुरबुरी ज्या आहेत त्या वाढत जातात आणि मग मुलाकडची मंडळी जी आहेत ती मुलाची बाजू घेतात, मुलीकडची मंडळी जी आहेत ती मुलीची बाजू घेतात आणि या दोन घरांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि त्या संघर्षातून मग अत्यंत विदारक अशा किंवा भयंकर अशा घटना घडत आहेत. त्यानंतर जावई हिंसक का बनत चाललेत, आता हा सुद्धा एक मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. आता त्या विषयावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. पण अशा घटना जर टाळायच्या असतील तर आपण काय केलं पाहिजे, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते मला जरूर कळवा. आणि परत एकदा सांगतो की ही घटना घडलेली काही तास झालेले आहेत फक्त, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये अनेक अपडेट येऊ शकतात आणि कदाचित जी माहिती सांगितली त्याच्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीची माहिती पण समोर येऊ शकते, तर ते अपडेट आपण पुढे नंतर घेऊयाच. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत ते सुद्धा मला परत जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन भागात नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.